बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे जे पी नड्डा यांच्या औरंगाबादेत भाजपचं रणशिंग लोकसभेसाठी फुंकण्याची एक सभा झाली आणि त्या सभेला पंकजा मुंडे येणार की नाही अशा पद्धतीची चर्चा सभा हो सुरू होण्यापूर्वीच सुरू झाल्या पंकजा मुंडे सभेला आल्यात आणि प्रोटोकॉलनुसार मी वागले असं त्यांचं म्हणणं आहे नक्की काय चालू आहे त्यांच्या मनात विचारूया खरं तर एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही येताना येणार नाही येणार आल्या तरी येणार अशा पद्धतीच्या चर्चा होतात आणि तशा बातम्या म्हणतात कसं बघता तुम्ही सगळ्याकडं आता तर मी बरंच निर्विकारपणे बघते याच्याकडे कारण मला याची सवय लागून गेलेली आहे पण एक गोष्ट महत्वाची की सातत्यानं तुमच्याच बाबत अशा बातम्या काय होतात म्हणजे का, होता। का पद्धतीनं बातम्या निघतात आणि तुम्ही नाराज असल्याची चर्चा तर जोरच धरते ती संपतच नाहीये तर हा भूम असा तुमच्याकडे जाईन की काल नाही पण तरी याचं उत्तर तुमच्याकडला अपेक्षित नाही मलाच माहिती तुम्हाला विचारणार आहे की अशा चर्चा का किती आयुष्य सुकर केलेत केली हाऊ मेनी लाईफ हॅव दे टच अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स फेसेस नमामिओपथी आरोग्य संजीवनी कारण आजची जी निमंत्रण पत्रिका होती त्यात तुमचं नाव नव्हतं ना उता। नाव तर असायला हवं तुम्ही भाजपच्या मराठवाड्याच्या प्रमुख नेते आहात आणि आता राष्ट्रीय स्तरावर काम सुद्धा करताय मी निमंत्रण पत्रिका पाहिलेली नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करू शकणार नाही पण मी मराठवाड्यातली नेता आहे आणि माझे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत मी त्यांच्या टीममधली मेंबर आहे त्यामुळे मला राष्ट्रीय अध्यक्षांकडनं दौरा आलेलाच होता त्यामुळे मी या दौऱ्याला येणार नाही या चर्चा कशा पिकल्या याच्याबद्दल मला कल्पना नाही बरं म्हणजे इथं आमंत्रणाची वगैरे असली काहीच गरज नसते हा पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे मी पक्षाचे पक्षचे एक सदस्य आहे ना त्यामुळे याच्यामध्ये मला वाटत नाही आवश्यकता त्याची अशीच काहीची चर्चा बीडमध्ये काही दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस तिथे होते बीडमध्ये देवेंद्र फडणवीस आले तिथेही तुम्ही दिसले नाही मुंडे बघिणी नव्हत्या तुम्ही छान प्रश्न विचारला हे अशा जशाला तसं टिकटॉक लावला तर लोकांपर्यंत जाईल की हा पक्षाचा कार्यक्रम होता मी इथे होते तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आणि मी बीड जिल्ह्यामध्ये नव्हते आणि माझी आणि देवेंद्रजींशी चर्चा देखील झाली रात्री त्यांनी मला फोन केला की बीड़ा बीड़ा वा। वा। मी उद्या बीडला जातोय अचानक म्हणजे कन्फ्युजन होतं कार्यक्रमाचं आणि मी चाललोय तर म्हटलं ठीक आहे पण मी बीडमध्ये नाही तर ते म्हटले ठीक आहे तेवढ्यासाठी तुला याची आवश्यकता नाहीये ते हेलिकॉप्टरने आले आणि गेले बऱ्याच वेळा आम्ही सगळे व्यस्त असतो तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्या हातातले कामं सोडून आम्ही तिथे असावं अशी अपेक्षा नाही आणि तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता तो एका संघटनेचा कार्यक्रम होता आणि त्यांनी ज्यांना बोलवलं होतं ते आले होते इतका सिंपल आहे ते बरं भाजपची लोकसभेसाठी जी तयारी सुरू आहे त्या संदर्भात आजची सभा होती बैठक होती काय हे सगळं नियोजन सुरू आहे भाजपचं लोकसभेसाठी हे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात भारतीय जनता पार्टीनी देशामधल्या अशा काही लोकसभा निवडल्यात जिथे भारतीय जनता पार्टी कधी लढली नाही किंवा कधी जिंकली नाही त्यामुळे या ठिकाणी नेहमी आमची जेव्हा शिवसेनेवर युती होती तेव्हा ही जागा शिवसेनेकडे असायची त्यामुळे आता पर्यायाने युती किंवा भविष्यामधल्या काय निर्णय होतात हा जरी वेगळा विषय असला तरी तिथे आपली जागा लढवण्याची तयारी आजपासून करायची आणि आम्ही मागच्याही विधानसभेत केलं की आम्ही जिथे आमची जागा नव्हती तिथेही आम्ही तयारी केली कारण ज्याचा फायदा ऑटोमॅटिकली आपल्या अलायन्सला सुद्धा होत असतो ही तुमची सुरुवात झाली मात्र तुमच्या या सुरुवातीमुळे शिंदे गटात एक गोंधळ उडाला आहे तुमची आणि शिंदे गटाची म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेची आता युती आहे असं म्हटलं जातं तुम्ही सगळ्याच जागांवर भाजपच्या म्हणजे मराठवाड्यातल्या जागांवर क्लेम करताय मग शिंदे गटाला काय मिळणार ती अस्वस्थ झाली ही जी आमची योजना आहे याचा फायदा आमच्याबरोबर जे निवडणूक लढतील भविष्यामध्ये जे मधले जे गणित होतील कोणत्या जागेचं काय वाटप व्हायचं जे ठरेल ते आता खूप प्रीमॅच्युअर आहे ते जेव्हा ठरेल तेव्हा या गोष्टीचा फायदा त्या व्यक्तीला होईल जी लढणार आहे शिंदे त्याची जी टीम आहे शिंदे गटांकडे गेली किंवा भाजप लढली किंवा आणखी काय अजून नवीन प्रयोग झाले तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ती आमची टीम मात्र तयार असली म्हणजे त्यांना अस्वस्थ होण्याची गरज नाही ते मी सांगणारी प्रतिक्रिया आले त्यांच्याकडून म्हणून विचार मी सांगणारी कोणते एवढे मोठे नेते ते मुख्यमंत्री आहेत तर ते अस्वस्थ असतील असं वाटत नाही मला पुन्हा फिरून एकदा त्याच प्रश्नावर येतोय सातत्याने अशा पद्धतीच्या तुमच्याबाबत ज्या चर्चा होत्या असं वाटतंय कोणी या चर्चांमागे आहे जे घडवून आणलं जाते आहे कारण तुम्ही म्हणताय मी नाराज नाही मला कुणी बोलवण्याची गरज नाही मला काही सांगण्याची गरज नाही आणि मी पक्षासोबतच आहे सातत्याने तुम्ही हीच भूमिका मांडताय आणि तुमची विरोधी भूमिका बाहेर एवढे वाक्य बोलले ते मी कधीच बोलले नाही हे असे काही वाक्य माझं म्हणणे आजचा प्रोग्राम हा फार ठरलेला होता प्रोटोकॉल होता मी सचिव आहे आणि माझे अध्यक्ष आल्यामुळे मी आले विषय तो मर्यादित आहे इतके वाक्य तुम्ही बोलत नाही खुलासा का करत नाही एकदा स्पष्ट की नाराजी असण्याचा प्रश्नच नाही असं काय कसा करणार मी मी काय गुन्हा केलाय मी कुठे काही मी काय खुलासा चर्चांना विराम लागेल विराम लागेल असा खुलासा कशाबद्दल खुलासा मला प्रश्नच कळला नाही त्यामुळे खुलासा कशाचा करायचा या ज्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं घडतात त्याच्याबाबत किंवा या अफवा म्हणूया आपण आता तुमच्या बोलण्यात असा अर्थ घेतोय या ज्या सगळे शब्द बाहेर येतात सातत्यानं कुठल्याही गोष्टीचे न लावले तर बरं होईल त्यामुळे काही खुलासा करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पंकजा मुंडे समाधानी आहेत आणि समाधानाने काम करते मी खूप चांगलं काम करते जे मला पक्षांनी दायित्व दिलं ते पक्षाचं काम मी व्यवस्थित करते आ, या होत्या पंकजा मुंडे नाराजी असण्याचा प्रश्नच नाही समाधानी आहे आणि अतिशय समाधानानं देशात काम करते असं त्या स्पष्टपणे सांगताय व्हिडिओ जर्नलिस्ट तौफिक साहेब विशाल संभाजीनगर